शेवगाव सहकारी संस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून शेतकरी सभासदांनी जमा केलेली रक्कम परत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी गहिनीनाथ विखे यांच्याकडे केली आहे. गैरव्यवहाराची चौकशी न झाल्यास सहायक निबंधक कार्यालयात 20 जुलै रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनात म्हटलं आहे की शेवगाव सेवा संस्थेत सन 2015 ते 2017 दरम्यान शेतकरी सभासदांनी कर्जाची परतफेड केली, मात्र ही रक्कम कर्ज खात्यात भरली गेली नाही. कर्ज नसल्याचे दाखले आणि रक्कम भरल्याची पावती शेतकऱ्यांना दिली गेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज तसेच राहिले आहे. त्यावरील व्याज वाढत गेलं, शिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळालं नाही, शासनाच्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. दोषी सचिवाची चौकशी करून शेतकऱ्यांनी जमा केलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदरांनी सोसायटीकडे भरणा केलेला असून ते सोसायटीला भरणा दाखवत नाही आणि त्यांनी म्हणजे आमच्यावर बोजा आहे तसा ठरला आहे. आम्ही पावत्यामध्ये आम्हाला रिसर पावत्या दिल्या सर दिला आहे आणि आम्हाला हे नवीन कर्ज बी देत नाहीत आणि काही शेतकऱ्यांना तर काय केलं का वीज दाखले दिलेत तरी सुद्धा त्यांच्यावर कर्ज तसाच ठरलाय. म्हणजे त्यांनी भरणा केलाच नाही, सचिवांनी भरणा केलाच नाही आणि आमच्यावर कसं म्हणजे आता हे संकट आले झालं, आम्हाला नवीन कर्ज भेटणं आमच्या उसातून पेमेंट सुद्धा त्यांनी कापून आणले. तुमच्यावर कर्ज तसंच पण आमच्यावर कर्ज नाहीचे तर काही जणांवर तर कर्जच नाही पण तरी सुद्धा पैसे पेमेंट त्यांनी कापून आणले आणि त्यांच्याकडे आपण मागायला गेलं का ते म्हणतात का तुम्ही ह्या अधिकाऱ्याकडे जा त्या अधिकाऱ्याकडे जा नुसतं याच्याकडे त्याच्याकडे सांगत राहिले आणि हे 2-3 महिन्यापासून असंच लोटीत लोटीत आले. यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि हे पैशामुळे कसं आता आम्ही शेतकरी सारे सर्वसाधारण आहे आणि शेतकऱ्यामध्ये कसं कमी सारे 2-2.5 एकर शेतावरले शेतकरी आणि यांचे पेमेंट सारं कारखान्यांचे पेमेंट गेलेलं आहे त्यांनी सारं कापून आणलं आणि आम्हाला आमच्या हातातसुद्धा पैसे मिळवून राहिले. त्याच्यामुळं शेतकऱ्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे. शेतकरी म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आली बाबा शेतकऱ्यावर, इतकी बिकट परिस्थिती आली. माझं नाव देवडी प्रवीण आबासाहेब, राहणार दादेगाव तालुका शेवगाव. त्या शेवगाव सहकारी सोसायटीमध्ये माझ्या वडिलांचं पण इतर शेतकऱ्यांप्रमाणे खातं होतं, परंतु इतर शेतकऱ्यांप्रमाणे पण त्यांची अशीच फसवणूक करण्यात आली. सोसायटीला भरणा आला थकबाकीच्या नंतर सोसायटीला माझ्या वडिलांनी भरणा केला, परंतु तो भरणा सचिवांकडे जमा केल्यामुळे त्याची पावती त्यांनी आम्हाला दिली पण तो भरणा त्यांनी ज्या बँक आहे त्या बँके संदर्भात त्या बँकेत जमा केला नाही. त्याच्यामुळं असं झालं आहे की जो कर्जमाफीचा फॉर्म पण भरला होता कर्जमाफीत ते पात्र पण ठरू शकले नाही या अशा गोंधळामुळे. असे कित्येक शेतकरी आहेत की त्यांच्यावर अन्याय झालेला पण ह्या राजकीय मोठ्या पुढारीमुळे हे दाबून टाकतायत इथेच. आमच्याकडे सगळे प्रूफ विटनेस सर्व काय नील दाखले काय असतील ते जमिनीवरचे फेरफार बोजा कमी केल्याचे त्याच्यानंतर पावत्या सर्व काही असून पण इतर जे काही शेतकरी आहेत त्यांनी छोटे पण पावत्या दिल्या आहेत. आमच्याकडे विटनेस आहेत पण ज्या शेतकऱ्यांकडे विटनेसच नाही प्रूफच नाही त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची. आता 2-3 महिने झाले गेले आमचे सगळे कॉलेजचे वगैरे ॲडमिशन हे सगळं सोडून आम्ही हे निबंधक कार्यालयाचे लपाटे मारतो. हे निबंधक कार्यालयामधून पण आम्हाला उडावुडीची उत्तरं दिली जातात. बँकेत गेलो बँक इन्स्पेक्टर ते सर्व ते आम्हाला फक्त डायरेक्ट असे म्हणतात का तुम्हाला तुमचे पैसे भेटणार नाही, तुम्हाला मुख्यमंत्रीपर्यंत जा तुम्हाला तुमचे पैसे भेटू शकणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेवगाव सोसायटीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी पैसे भरले असताना त्या सचिवांनी आणि त्यांच्या इतर सेक्रेटरी वगैरे यांनी संगनमत करून या ठिकाणी पैसे भरले नाही आणि आता शेतकऱ्यांच्या ज्याच्या वेळेस लक्षात येत आहे त्याच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिसत नाही. याच्यामुळं आज शेतकरी आक्रमक झाला आहे आणि येत्या 8 दिवसात जर या प्रशासनाने किंवा निबंधकांनी याच्यावर कारवाई केली नाही तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना या कार्यालयामध्ये जागरण गोंधळ करणार आहे आणि भविष्यात याला जबाबदार हे प्रशासन राहील एवढंच आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगतो. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगरे, दादा पाचरणे, सभासद विठ्ठल देवडे, साईनाथ देवडे, शेखर लोंढे, भारत देवडे, अमोल देवडे, कृष्णा देवडे आदी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, SNN मीडिया, शेवगाव.